हे गाइज, तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल स्टडी इन ऑल इंडिया. सो गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 11 सब्जेक्ट फिजिक्स युनिट टेस्ट सेकंड. तर युनिट टेस्ट सेकंड 11 सायन्सची कशाप्रकारे असते पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. हे गाईज, तुम्ही इथे पाहू शकता की आपल्यापाशी आहे क्लास 11 फिजिक्सचा पेपर. सो गाईज, हा पेपर आपल्याला लिहिण्यासाठी टाइम दिला जातो 1.5 तास आणि आपल्याला मार्क असतात 25. तर 25 मार्काचा हा पेपर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथं पहिल्यांदा सेक्शन ए दिलं जातं आणि त्यामध्ये क्वेश्चन हा पहिला विचारला जातो तुम्हाला 4 मार्क्ससाठी. तर पहिला क्वेश्चन तुम्हाला हा 4 मार्क्ससाठी विचारला जातो. ह्यामध्ये तुम्हाला 4 MCQ असतात. जर तुम्ही 4 MCQ बरोबर लिहिले तर तुम्हाला 4 पैकी 4 पडून जातील. नंतर क्वेश्चन नंबर 2 असतो 3 मार्कासाठी. तर एका क्वेश्चनला 1 मार्क, म्हणजे 3 आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत. 3 जर बरोबर लिहिले तर एका वाक्यात त्याचं उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला इथे विचारलेलं आहे टेट न्यूटन्स 3rd law of motion. तर हे मोशन तुम्हाला एका वाक्यात लिहायचं आहे. नंतर तुम्हाला विचारला आहे सेक्शन बी. सेक्शन बी हा 8 मार्कासाठी आहे. तर इथे तुम्हाला पहिलं विचारलं आहे अटेम्प्ट एनी 4. तर इथे तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पैकी तुम्हाला फक्त 4 लिहायचे आहेत. तर तुम्ही ह्यापैकी कोणतेही 4 लिहू शकता. तर नंतर तुम्हाला सेक्शन सी विचारला जातो 6 मार्कासाठी. तर इथे तुम्हाला अटेम्प्ट एनी 2. तर इथे तुम्हाला 1, 2 आणि 3 असे दिलेले आहेत. त्यापैकी कोणते तुम्हाला 2 लिहायचे आहेत, तुम्ही कोणतेही 2 लिहू शकता. आणि हा आपल्याला विचारला आहे 1 क्वेश्चन 3 मार्कसाठी, म्हणजे 2 क्वेश्चन हे 6 मार्कसाठी. नंतर आपल्या शेवट विचारलेला आहे सेक्शन डी. यामध्ये तुम्हाला 4 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जातो. हा सेक्शन डी हा 4 मार्कासाठी आहे. आणि तुम्हाला इथे दिलेलं आहे अटेम्प्ट एनी 1. तर इथे तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहेत. या 2 क्वेश्चनपैकी तुम्हाला कोणताही 1 क्वेश्चन लिहायचा आहे. तुम्ही जर तो लिहिला तर 4 मार्क तुम्हाला मिळून जातील. म्हणजे 1 क्वेश्चन हा 4 मार्कासाठी तुम्हाला विचारलेला आहे. तर तुम्ही जर हा क्वेश्चन लिहिला तर तुम्हाला 4 मार्क्स आरामात मिळून जातील. तर अशा प्रकारे क्लास 11 युनिट टेस्ट सेकंड एक्झाम होता. तर तुमचाही जर कॉलेजमध्ये एक्झाम चालू असेल युनिट टेस्ट, तर फिजिक्सचा पेपर जो आहे फॉर्मेट अशा प्रकारेच असेल. तर तुम्हीही पाहून फिजिक्सचा अभ्यास करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी तुमच्यासाठी असेच हेल्पफुल व्हिडिओज घेऊन येतो. तर तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा. जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर खालच्या बटणावर क्लिक करा आणि सबस्क्राईब या बटणावर क्लिक करून सबस्क्राईब करा. लाल बटन आहे त्याला सबस्क्राईब करा आणि नंतर समोर बेल आयकन असेल त्याच्यावर क्लिक करून ऑल पर सिलेक्ट करा. कारण की जर मी असे हेल्पफुल व्हिडिओ बनवतो त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटून जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटूया पुढच्याच अशा हेल्पफुल व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.